साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय, इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल. 2024-25 च्या हंगामात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्राची परवानगी. शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादांनंतर मुख्यमंत्री शिंदेंकडूनही माफी. नवीन पुतळा उभारण्यासाठी नौदलासह संयुक्त समितीची स्थापना. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाकडे. पुतळ्याचा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला तर पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलाकडे. सिंधुदुर्ग गुन्हे शाखेकडून जयदीप आपटेच्या घराबाहेर सीसीटीव्ही ताब्यात. शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार. शिल्पकार जयदीप आपटे संघाचा माणूस, पटोलेंचा दावा. आपटेला नितेश राणेंमुळे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर मुनगंटीवारांनी आपटेंचा राहुल गांधींशी जोडला संबंध. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या राड्या प्रकरणी 100+ अधिक जणांवर गुन्हे दाखल, पण कोणत्याही नेत्याचं नाव नाही, केवळ कार्यकर्तेच अडकले. राष्ट्रपती मणिपूरच्या वेळीही बोलल्या असत्या, बरं झालं असतं बंगाल प्रकरणावरती दिलेल्या प्रतिक्रियेवरून. उद्धव ठाकरेंचा टोला. राष्ट्रवादीशी आपलं कधीच पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय तरी देखील बाहेर आल्यावर उलट्या होतात. तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य, मिटकरींचा पलटवार. भाजपचे 113 आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान. तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगेंचा दावा. मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. 3 वेळा नोटीस देऊनही काम पूर्ण न झाल्यानं कारवाई. मुकेश अंबानींना मागं टाकत अदानी बनले भारतातले सर्वात श्रीमंत. अदानींची एकूण मालमत्ता 11,62,000 कोटी, गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 95% वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.